नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी फेब्रुवारीमध्ये 24 आणि 25 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स नेहमीप्रमाणे ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करा. आज खरं पाहता थोडासा मार्केट तेजीत उघडेल असं वाटलं. तसं उघडलं सुद्धा, सुरुवातीला 1-2 पॉईंट मार्केट तेजीत उघडलं, पण 1200 पॉईंट पर्यंत तेजी चालू राहील असं मात्र वाटलं नाही. सुरुवातीला मार्केट तेजीत उघडलं, ती तेजी टिकून राहील असं सकाळी तरी, म्हणजे मला विचारलं असतं तर मला तरी वाटत नव्हतं. कारण हौथीने केलेला हल्ला, अमेरिकेवर झालेला ड्रोन हल्ला, म्हणजे जॉर्डनची जी बॉर्डर सिरियाला चिकटून आहे, रेड सीमध्ये चाललेला गोंधळ, या सगळ्या गोष्टी होत्याच. त्यातून फेडची बैठक, ओपेकची बैठक, या सगळ्या पार्श्वभूमीवर तेजी टिकून राहील अशी शक्यता वाटत नव्हती. पण मार्केट जो अर्थ लावेल तो खरा. अर्थातच आपण म्हणतो मार्केट इज द किंग. तर मार्केटने काय केलं? काल जे नितीश कुमारनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि BJP बरोबर BJPचे 2 उपमुख्यमंत्री झाले आणि हा शपथविधी झाला, त्या शपथविधीचा मार्केटने जो अर्थ घेतला तो मी उलगडतीये. फक्त मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, पण आपण जर मार्केट करतोय तर राजकारणाचा आणि मार्केटचा फार जवळचा संबंध आहे. खरं तर मोदींविरुद्ध नितीश कुमारनेच आघाडी उघडली होती. त्यांनीच इंडिया ही स्थापन करून ते पुढे निघाले होते, पण त्यांना हवा तसा सपोर्ट त्या इंडियातूनही मिळाला नाही. पण जेव्हा त्यांना असं आढळलं की फारसा सपोर्ट मिळत नाही आहे, त्यांनी त्या आघाडीतूनच माघार घेतली आणि BJP बरोबर पुन्हा सरकार स्थापन केलं. याच्यामुळे आता असं होईल की बिहारमध्ये ज्या 40 जागा लोकसभेच्या आहेत त्या 40 जागा मिळणं BJPला आणखीन सोपं झालं. आणि त्याच वेळेला मोदी निवडून येण्याचा जो मार्ग आहे तो अधिक सुलभ झाला, अधिक सोपा झाला, अधिक सुकर झाला. म्हणून मार्केटने असा अर्थ लावला की आता मोदी पुन्हा 3र्यांदा निवडून येतील आणि त्यांची जी ध्येय धोरणं आहेत ती चालू राहतील. म्हणजे आत्तासारखं एनर्जी सेक्टर, पॉवर सेक्टरमध्ये ग्रोथ चालू राहील, हीच ध्येय धोरणं चालू राहतील. आणि अशा दृष्टिकोनातून मार्केटने जी उसळी मारली की त्यामुळे मार्केट 1200 पॉईंट तेजीत राहिलं. म्हणजे एवढा क्रूडचा भाव 84ला गेलेला असताना आणि त्याचबरोबर क्रूडचा भाव वाढण्याची शक्यता असताना, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मार्केटने तेजी स्वीकारली, तेजीचा ट्रेंड स्वीकारला आणि मार्केट चालू राहिलं. त्यामुळे हाच एक राजकारणाचा अर्थ
मार्केटने तेजीच्या मागे घेतला असं दिसत आहे. महाराष्ट्र सीमलेसला IOC कडून 116 कोटीची ऑर्डर मिळाली. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टला 160 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. AB ऑर्गॅनिक्स यांनी लिथियम आयन बॅटरी सेलचं उत्पादन सुरू केलं. झेन टेक्नॉलॉजीचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं. रिझल्ट खूप छान आला. पॉवर बँकला 645 कोटींची ऑर्डर RVNL आणि NUPPL कडून मिळाली. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा रिझल्ट चांगला आला. त्यांचं प्रॉफिट 24% वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कम 23% वाढलं. नेट इंटरेस्ट मार्जिन 9.7% राहिलं. पण त्यांचे स्लिपेजेस वाढले. डिसबर्समेंट 28.3% राहिले. आता क्रूड कशामुळे क्रूडचा भाव वाढत गेला, तर त्याच्यासाठी अमेरिकेमध्ये होत असलेली सुधारणा, 1 फेब्रुवारीला असलेली OPEC ची बैठक, चीन त्यांचे क्रूडचे रिझर्व्स वाढवतीये म्हणून चीनमध्ये असलेली मागणी, त्याचबरोबर रेड सीचं जे संकट चालू आहे ते, हौथीचे होणारे हल्ले, या सगळ्या गोष्टीमुळे क्रूडचा भाव 84 लेवलवर गेलाय आणि भाव वाढण्याचीच शक्यता वर्तवली जाते. मान इन्फ्रा हिला घाटकोपर पूर्व येथे आराध्या वन पार्क हे रेसिडेन्स ते चालू करणार आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हे 1200 कोटीचं प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केलं. आझाद इंजिनिअरिंग यांना Rolls-Royce बरोबर त्यांनी क्रिटिकल इंजिनिअरिंगच्या उत्पादनासाठी आणि सप्लायसाठी करार केला. अडाणी ग्रीनचाही रिझल्ट खूप छान आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. त्यांना 100 कोटीचा वन टाईम लॉस झाला आहे फायनान्स कॉस्ट वाढल्यामुळे. तरी सुद्धा एवढं प्रॉफिट मिळालं आहे. हा जर लॉस नसता तर प्रॉफिट 100 कोटींनी वाढलं असतं. BPCLचा रिझल्ट चांगला आला. त्यांचे GRM 13.30 एवढे आले. BEL चा रिझल्ट सुद्धा चांगला आला. त्यांनी 70 पैसे लाभांश दिला आहे. महिंद्रा EPC ही तर तोट्यातून फायद्यात आली. त्यांना 0.38 एवढा तोटा होता, 0.38 कोटी. त्याचा 1.67 कोटी एवढा फायदा झाला. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मरचा रिझल्ट खूप सुंदर आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. अडाणी एनर्जी सोल्युशन म्हणजे पूर्वीचं त्याचं नाव होतं अडाणी ट्रान्समिशन. त्यांचे प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. लेटेंट व्ह्यू यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. गेलनी 5.50 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिट 2843 कोटी. त्यांचं उत्पन्न 34,259 कोटी आणि त्यांचं मार्जिन 11.2%.
पिरामल एंटरप्राइजेस मात्र फायद्यातून तोट्यात गेली. त्यांना 2,200 कोटीचा लॉस झाला. मॅरिकोचं प्रॉफिट 383 कोटी. मॅरिकोचा रेव्हेन्यू 2,422 कोटी आणि मार्जिन 21.2%. रेस्टॉरंट ब्रँड यांचा तोटा कमी झाला आणि त्यांचं उत्पन्न वाढलं. बजाज फायनान्सचा प्रॉफिट 3,639 कोटी एवढा झाला आणि पूर्वीचा प्रॉफिट 2,973 कोटी एवढा होता. नेट इंटरेस्ट इन्कम 7,436 कोटीवरनं 9,293 कोटी एवढं झालं. ग्रॉस NPA 0.91 वरून 0.95 एवढे झाले. तर नेट NPA 0.37 वरून 0.37 एवढे झाले. म्हणजे NPA अगदी थोड्या प्रमाणात वाढले आहेत. बाकीचा रिझल्ट बजाज फायनान्सचा चांगला आहे. बघूया आता उद्या या रिझल्टला मार्केट कसा काय रिस्पॉन्स देत आहे ते आपल्याला उद्या कळेल. आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.